मसला गजबजलेला दिसतोय आपल्याला. आता आपण आलो आहोत हिरा शेटच्या दुकानात. गौरीसाठी आपल्याला नथ घ्यायचे, तर ते नथ घेण्यासाठी आले. हिरा शेट नमस्कार. नमस्कार. गणपती सणाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. तुम्हाला पण साहेब. काय छोटी, हाय. भाऊने फोन केलेला की गौरीसाठी नथ घेऊन ये म्हणून, तर बघूया आपण कशी आहे ती. छान आहे, जुन्या पद्धतीची आहे आणि जुनी ज्या महिला घालायच्या पहिल्या त्याच डिझाईन मध्ये, म्हणजे आपल्याला तसंच पाहिजे, तर हेच चॉईस करू आपण. हे मसल्यातलं हिरा शेटचं दुकान आहे. कधी तुम्ही आलात ना तर इथे नक्की भेट द्या. संपूर्ण लेडीजचं कटलरी सामान इथे मिळतं तुम्हाला. भरपूर सामान आहे दुकानात बघाल तर. आणि खेळणी सुद्धा आहेत, लहान मुलांसाठी खेळणी वगैरे आहेत. बराचसं सामान आहे इकडे. कधी आलात तर या दुकानाला नक्की भेट द्या. रिझनेबल रेटमध्ये हे देतात, आहे ना शेख? रिझनेबल रेटमध्ये देता ना तुम्ही? आपल्या ताईच्या घरी मंगळागौरी येते, तर मंगळागौरीसाठी नथ पाहिजे. तर ती नथ आपण घ्यायला आलेलो हिरा शेटच्या दुकानातून. आपण दोन नथी घेतलेले आहेत आणि आता आपण निघतो इथून. हो बरं, तुम्ही बरे आहात ना? चला हिरा सेट भेटू पुन्हा. मसला पूर्ण गजबजला आज माणसाने, कारण आज मंगळागौरींच आगमन होणार आहे आणि उद्याला गौरी पूजन आहे. तर पूर्ण तालुक्यातली लोक आज खरेदीसाठी आलेले आहेत. हार, फुलं, फळे त्याची सगळी खरेदी चालली आणि मसला पूर्ण गजबजून गेले. बघा खूप गर्दी आहे, चालायला सुद्धा जागा मिळत नाही. हे वेण आहेत का? हे बघा ते वेण आहेत छोट्यावाल्या कळीच्या. मनोज कसा आहे? चांगले घे, एक डझन घे. हा आपला मने भाऊ आहे जंगमवाडीचा, आपला दोस्त आहे. चांगली आहे ना मण्या? चांगली आहे, ठीक आहे ना. हा तेच जंगमवाडीचा मण्या भाऊ आहे, तर त्याच्या दुकानावर आपण नेहमीच येतो केळी घेण्यासाठी. तर आता त्याच्याकडून आपण केळी घेतोय एक डझन. उद्या गौरी पूजन आहे ना, तर गौरी पूजनाला आपल्याला केळी लागतील, तर त्यासाठी केळी घेतोय. फळांची दुकान मसला मार्केट आहे. आपण पूर्ण मसला फिरत नाही. कळीची वेणी आहे. गजरा कसा आहे? गजरा कसा आहे? 30 रुपये. आणि वेण्या? 4 रुपये. दोन गजरे आणि दोन वेण्या घ्या. बरोबर पैसे लावा, सण आहे. सणाचे दोन पैसे कमी घ्यायचे. जास्त लोक येतात ना, जास्त घ्यायचं. जास्त घ्यायचे.
सगळ्यात बघा ट्रॉफिक लागले पूर्ण, चालायला सुद्धा जागा नाही, एवढ्या गाड्या आणि माणसं आहेत. कारण पूर्ण पूर्ण मसला गजबजून गेलाय, खूप लोक आहेत मसाल्यामध्ये आणि मार्केट एकदम फुल झालंय. काकड्यांचा बाजार बघा, स्वस्त काकडी लावली सगळी. विलास भाजी काय? भाजी भेंडी आहे, रोटी मरवा नाही, घोसाळी आहे, लाल परी. आपण आहोत विद्यानगरी परिसरामध्ये आणि मंगला गौरींचं आव्हान होत आहे. खूप जुन्या काळापासून एका ठराविक ठिकाणी सगळेजण जमतात आणि तिथेच गौरींचं मांडणी होते आणि ती मांडणी करून गौरींचं बांधणी करून नंतर गौरी घेऊन येतात गावात. तर आता बांधणी वगैरे गौरींची बांधणी वगैरे झालेली आहे आणि आता गौरी गावात येत आहेत. दुर्गी विभागाच्या ज्या गौरी आहेत मंगला गौरी, त्या तिकडे दुर्गी विभागात जातात आणि खालच्या विभागाच्या ज्या गौरी आहेत त्या विद्यानगरी परिसरातून गावात जातात. तर आता आपण विद्यानगरी परिसरामध्ये आहोत आणि आता गाव मंगला गौरी आगमन करण्यासाठी आता चाललेलो आहोत. Yeah. Yeah.
आपण जीविकाच्या शाळेमध्ये गेलेलो तर तिचा ओपन डे होता त्याच्यासाठी शाळेमध्ये गेलो आणि तिथूनच आपण मसळ्यात गेलो तर मसळ्याच्या मार्केटमध्ये आपण थोडासा फेरफटका मारला आणि खरेदी केली तर तिथला माहोल आपण बघितला. गणपतीच्या सणामध्ये अशीच गर्दी नेहमीच असते मसळ्यामध्ये तर तो मसळ्याचा मार्केट पूर्णपणे गजबजलेला होता तर मसळ्याच्या मार्केटमध्ये आपण थोडीशी खरेदी केली, फुलं वगैरे घेतली, हार गजरे घेतले आणि त्याच्यानंतर आपण घरी आलो आणि संध्याकाळी आपण गौराईचं आगमन केलंय तर पारंपरिक पद्धतीनं गौराईचं आगमन झालं तेरड्याच्या फुलांनी, तेरड्याच्या झाडांनी आणि रोईच्या पानाने अशी ती गौर सजवली जाते आणि ती संध्याकाळी सोन पावलाने ती गौर आपल्या घरी येते, माहेरी येते आणि आमच्या गावामध्ये म्हणजे खरसई गावामध्ये बऱ्याचशा गौराई येतात, तिची पारंपरिक पद्धतीने पूजा होते. तर गौराईचं आगमन ही व्हिडिओ आपण आपल्या पाउलवाट या चॅनलवर घेऊन येतात. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या सूचना काय असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका मित्रांना. तर इथेच थांबू, पुन्हा एकदा भेटू नवीन अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.